नमस्कार. 11 बातमीपत्रात मी अमिता कामते आपलं स्वागत करते. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. भारताच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पत्नी मिलिनिया ट्रम्पसह आज सकाळी 11:40 अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन होत आहे. त्यानंतर ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर रोड शोमध्ये सहभागी होत 12:15 ते महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात दाखल होतील. अहमदाबाद इथल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये 1:00 नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात ते भारतीयांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. ट्रम्प यांच्या गुजरात भेटीनिमित्त स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यानंतर ट्रम्प आजच आग्र्याला प्रयाण करतील. संध्याकाळी 5:15 आग्र्याच्या प्रसिद्ध ताजमहलला ट्रम्प सपत्नीक भेट देणार आहेत. त्यानंतर 7:30 नवी दिल्लीसाठी ते रवाना होतील. ट्रम्प यांच्यासोबत 12 सदस्यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळही भारताच्या दौऱ्यावर येत आहे. या शिष्टमंडळात ट्रम्प यांच्या कन्या इवांका ट्रम्प आणि जावई कुश्नेर यांचाही समावेश आहे. उद्या राष्ट्रपती भवनात ट्रम्प यांचं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर ट्रम्प शिष्टमंडळस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.